आज सलाम महाराष्ट्र मध्ये आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शोध भवानी तलवारीचा शिवसमाधीचा शोधबोध ही त्यांची शिवाजी महाराजांवरची पुस्तकं विशेष गाजली आहेत. पन्हाळगड आणि विशालगडावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी शिवाजी महाराजांचं जीवन आणि व्यक्तिमत्व याबद्दल बोलणार आहोत. सर, आयबीएन लोकमत मध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. हा नमस्कार सर. तुम्ही शिवाजी महाराजांवर शोध भवानी तलवारीचा आणि इतरही अनेक पुस्तकं लिहिलेली आहे. वेगवेगळ्या पैलूंचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. सुरुवातीला आजची जी समस्या आहे आजच्या काळातली, ती म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल. की आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, शेतकऱ्याची अवस्थाही खूप दारुण आहे. त्या काळातलं शिवाजी महाराजांची शेतीची अवस्था कशी होती आणि शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन कसा होता? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेची काळजी घेणारा, शेतकऱ्यांची काळजी घेणारा राजा आजपर्यंत झाला नाही. शिवाजी महाराजांची जवळजवळ 200 पत्र उपलब्ध आहेत. त्यामधल्या काही पत्रांमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या शेतकऱ्यांची कशी काळजी घ्यावी, कुणब्यांची कशी काळजी घ्यावी ह्याचा आदेश आपल्या सुभेदार आणि ते जे काही कामगार होते त्यांना दिलेले आहेत. त्या पत्रांमध्ये शिवाजी महाराज एवढं म्हणतात की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तसेच शिवाजी महाराजांनी एवढंच न सांगता त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जावा, गावोगावी जावा, कष्ट करा, कुणबे आहेत त्यांना गोळा करा, त्या कुणब्यांना त्या शेतकऱ्यांना बैल द्या, नांगर द्या, खाण्यासाठी त्यांना दोन खंडी धान्य द्या आणि हे धान्य आणि हे जे काही दिलेलं सगळं आहे बैल हे ह्याचा जो पैसा आहे तो शेतकऱ्याला तवाना करा. तवाना करा म्हणजे ताजा करा, त्याची अवस्था ऊर्जित अवस्थेत आणा आणि हळूहळू त्याच्याकडून ते सगळं उपलब्ध करून घ्या. एकदम व्याज घ्यायचं नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले, म्हणजे वाढी दिडीने व्याज सुद्धा घेऊ नका आणि नुसती मुद्दलच पण ती खूप कमी, म्हणजे साधारण 3-4 वर्षानंतर ज्यावेळेला शेतकरी पिकवावं लागेल व्यवस्थित आणि चांगल्या स्थितीत येईल त्यावेळेला घ्यायला सांगितलेले. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं की आज जी स्थिती आहे की फक्त कर्जमाफी करून किंवा पैसे देऊन तेव्हा भागवलं जात नव्हतं, तर विविध प्रकारे त्यांची काळजी घेतली जात होती. हो, शिवाजी महाराजांसारखा शेतकऱ्यांची काळजी घेणारा राजा झाला नाही. स्वतः शिवाजी महाराज शेतकरी होते. शिवाजी महाराजांची खाजगी शेती पुणे आत्ताचा जो पुणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये खेड शिवापूर नावाचं जे गाव आहे, शिवापूर आणि रांजे जे इतिहासात प्रसिद्ध गाव आहे रांजेच्या मुकादबामुळे, त्या रांजे परिसरात शिवाजी महाराजांनी शेतीसाठी म्हणून दगडी बांध तिथल्या नदीवर घातलेले आहेत. आपण आज जर गेला आजही ते दगडी बांधाचे अवशेष आणि 2-3 बांध तर त्या ठिकाणी आजही शिल्लक आहेत. म्हणजे स्वतः शेतकरी असणारा हा राजा शेतकऱ्यांची खूप काळजी घेत होता. आजच्यासारखी परिस्थिती शिवकाळात नव्हती आणि म्हणूनच आज 350 वर्ष होत आली शिवचरित्राला. शिवाजी महाराजांचं नाव इथल्या भूमिपुत्रांच्या मनामनात ठसलेलं आहे. इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत.